सत्याची जाण ही समची शान या तत्वावर चालणाऱ्याची अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना मंडळातर्फे हळदी कुंकू समारंभ संपन्न। 15 जानेवारी रोजी मकर संक्रांत हा सण साजरा झाला आणि सर्व महिला मंडळ आणि मकर संक्रांत रथसप्तमी दरम्यान साजरा होणाऱ्या हळदी कुंकू समारंभास प्रारंभ केला। यात शनिवारी दिनांक 17 जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे हळदी कुंकू समारंभ डोंबिवली पश्चिम येथील बागशाळा मैदानात आयोजित करण्यात आला। यात डोंबिवली पश्चिम येथील अनेक सुवासिनी महिलांनी भाग घेतला व वाण म्हणजेच सौभाग्याचं लेणे घेण्याचा आनंद लुटला। यावेळी हजारो महिलांनी याचा लाभ घेतला। महिला अध्यक्ष मंदाताई पाटील तसेच नगरसेविका व अनेक कार्यकर्त्या महिला येथे उपस्थित होत्या। तर दुसऱ्या दिवशी महिला अध्यक्ष मंदा पाटील यांनी प्रभाग क्रमांक 100 हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता। येथे किमान हजारो महिलांनी हळदी कुंकूचा लाभ घेतला। यावेळी दोन्ही ठिकाणी महिला भजनांनी सर्वांचे मनोरंजन केले। प्रभाग क्रमांक 100 लकी ड्रॉ घेण्यात आला होता। मंदाताईंच्या कार्यामुळे लोकप्रियता वाढत चालली असल्याचे हे प्रतीकच होते। या ठिकाणी किमान 5,000 अधिक महिलांनी हळदी कुंकूचा लाभ घेतला। पदभार घ्यायच्या आधीच महापालिकेच्या नवीन आयुक्तांची बदली। आठवड्याभरापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले सुशील खोडवईकर यांना तडकाफडकी त्या पदावरून दूर करून त्यांच्या जागी ब्रहन मुंबईचे आयुक्त MG आर्दड यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वस्तुतः आर्दड यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती, मात्र त्यांनी आपली बदली रद्द करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्तपद प्राप्त केले आहे। त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या आयुक्त बदलीच्या नाट्यामध्ये आणखीन एक नवीन अंकाची भर पडली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण शहर अध्यक्ष रवींद्र भोसले यांचे दुःखद निधन। मनसे कल्याण शहर अध्यक्ष रवींद्र भोसले यांच्या राहत्या घरात गॅसच्या स्फोटामध्ये ते जखमी झाले होते। त्यांच्यावर नवी मुंबईतील बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते। 13 दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली आणि अखेर त्यांचा आज मृत्यू झाला। त्यांच्या पार्थिवावर आधारवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कल्याण येथे काळा तलाव महोत्सवाचे आयोजन। गेल्या 5 वर्षापासून कल्याणच्या मध्यवर्ती भागात असलेल्या काळा तलावाच्या रम्य परिसरात काळा तलाव महोत्सव साजरा होत आहे। जलदेवता पूजन व आरतीने महोत्सवाचे उद्घाटन केले जाते। नंतर धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाते। आतापर्यंत करवीर पीठाचे शंकराचार्य, जीवनविद्या मिशनचे आदरणीय प्रल्हाददादा पै, ज्योतिषशास्त्री भगरे गुरुजी, इतिहासकार आदरणीय बाबासाहेब पुरंदरे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन कल्याणकरांना प्राप्त झाले आहे। विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा 2 आयोजित केली होती। प्रत्येक वेळी सुमारे 5,000 विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते। त्याचप्रमाणे 2 पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते। मनोरंजनाच्या कार्यक्रमात कीत रामायण श्रीधर फडके, वैशाली सामंत, अशोक पत्की, कै जगदीश खेबुडकर, अशोक हांडे आदी कलाकारांनी येथे हजेरी लावली होती। यावर्षी काला तलाव महोत्सव 23 व 24 जानेवारी असे 2 आयोजित केले आहे। दिनांक 23 सकाळी 10 जलदेवता पूजन व आरती खासदार कपिलजी पाटील यांच्या हस्ते होईल। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मान्यवर डॉक्टर श्रीमती अलकाताई मानके उपस्थित राहणार आहेत।
तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.